महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय आणि ठाकरे सरकारमधले नवे मंत्री सध्या आपल्या सोबत आहेत. सुभाष देसाई सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचा अनुभव तर दांडगा आहेच, मात्र आता जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यामध्ये एक नवीन जबाबदारी तुमच्यावर आहे. महाराष्ट्र या सरकारकडे मोठ्या आशेने बघतोय. पुढच्या 5 वर्षातलं तुमचं स्वतःचं व्हिजन काय असणार आहे मंत्री म्हणून? माझं स्वतःचं व्हिजन म्हणण्यापेक्षा आमची ही महाआघाडी आहे आणि त्याच्यातला प्रमुख पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेचं आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांचं व्हिजन, ह्यांची दृष्टी काय महाराष्ट्राकडे, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ते धोरण ठरवणार, आम्ही त्याची अंमलबजावणी करणार. परंतु आमचं स्वतःचं सगळ्यांचं म्हणणं हे आहे की आपल्याला महाराष्ट्राला मजबूत करायचं आहे, सुखी करायचं आहे, आनंदी आणि समाधानी करायचं आहे. ज्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते सगळे कप्पे आम्ही हुडकून काढणार आणि त्याच्यामधली जी काही बिळं असतील ती बुजवून जास्तीत जास्त लोकांना समाधानकारक अशा प्रकारची उत्तरं देणार आहोत. हे काम करायचं आहे आम्हाला. महाराष्ट्रामध्ये खूप काम झालेलं आहे आणि खूप काम झालेलं नाही. म्हणजे काय झालेलं नाही की शेतकरी अजून कष्टात आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिलेलं आहे. स्वतः उद्धव ठाकरे आणि महाआघाडीचे आमचे आणखी एक नेते शरदचंद्रजी पवार यांनी स्वतः बांधाबांधावर फिरून शेतकऱ्यांची दुःख जाणून घेतली आहे. त्यामुळे ह्या आताच्या मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय आणि मुख्यमंत्र्यांचा हा शेतकऱ्यांचे दुःख कमी करण्याचाच असेल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो आणि त्याचा माझं जे खातं माझ्याकडे 5 वर्ष होतं त्याच्याशी थोडा संबंध येतोच, कारण उद्योग हे असं क्षेत्र आहे की जिथे रोजगार मिळू शकतात. पुढच्या काळात इतके रोजगार देता आले नाहीत आणि ह्याचं कारण महाराष्ट्र सरकार नाही किंवा मी मंत्री म्हणून केलेलं काम नाही, उलट आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले की मेक इन इंडिया असो, मॅग्नेटिक महाराष्ट्र असो, हे कशासाठी केले की उद्योग आकर्षित करावेत ज्याच्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील. परंतु केंद्र सरकारची धोरणं अशी आहेत जी आपली जी संपूर्ण अर्थव्यवस्था आहे तिच्यात अडथळे निर्माण झाले. गुंतवणूकदारांची पहिली पसंती महाराष्ट्र असेल या दृष्टीने हे सरकार पावलं उचलेल का? कारण गेल्या काही वर्षात बघितलं तर गुंतवणूकदारांनी महाराष्ट्राकडे थोडी बहुत का असे ना पण पाठ फिरवलेली दिसते. नाही, हे खरं नाही. याचं कारण मी दुसऱ्या कोणाचं नाही, मी रिझर्व्ह बँकेचा हवाला देतो. रिझर्व्ह बँकेने गेल्या 5 वर्षात जे अहवाल दिले त्याच्यात थेट परकीय गुंतवणूक आली, त्या गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वलच आहे प्रत्येक वेळेला. गेल्या वर्षी आमच्याकडे 30%हून जास्त गुंतवणूक आली एकट्या महाराष्ट्रात, त्याच्या आधीच्या वर्षात 50% आली होती. हे कोण सांगतंय? रिझर्व्ह बँक. परंतु इतर राज्यामध्ये काय होतं जाऊ द्या. आपल्याला जेवढे रोजगार द्यायचे तेवढे आपण देऊ शकलेलो नाही, ते आत्ता द्यायचे आहेत आणि ते देण्याच्या अनेक चांगल्या कल्पना आहेत आमच्याकडे, आम्ही ते करू. कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, त्यामध्ये शिवसेनेची वैचारिक भूमिका ही बसेल का असे प्रश्न विचारले जातात. बिलकुल बसेल. कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम हा त्यासाठी निवडलाय की जे असं आहे, 3 पक्ष वेगवेगळे आहेत, त्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत, त्यामुळे सगळ्या बाबतीत एकमत कसं होईल? नाहीच होणार. पण ज्या बाबतीत एकमत होईल तेवढे विषय घेऊ ना, आणि तो विषय एकच आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचं एक ध्येय आहे की महाराष्ट्राचा विकास. याच्यावर तर तिन्ही पक्षांचं एकमत आहे आणि त्या विकासासाठी काय काय करता येईल ते आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये घेतलं आहे. आमचे विचारधारा भिन्न असू शकतात, आम्ही ते लोकांसमोर जाऊ तेव्हा, परंतु शासन म्हणून काम करताना ह्या ज्या किमान गोष्टी आहेत, शेतीसाठी, बेरोजगारीसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी करताना मला असं वाटतं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सगळे मंत्री आणि त्यांचे सगळे नेते यांचं एकमतच होईल. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची आता पुढची भूमिका कशी असणार आहे येत्या 5 वर्षातली? हा महाराष्ट्र आहे, मग माणूस कोण इथला? मराठी आहे. तर त्याला आमचे जे दोघे भागीदार पक्ष आहेत त्यांचा विरोध असण्याचं कारणच नाही. त्यांच्या राज्यांमध्ये सुद्धा, काँग्रेसच्या राज्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यामध्ये 80% किंवा जास्त वाटा असावा ह्यासाठी कायदे करतायत. याचा अर्थ शिवसेना जी 50 वर्षापूर्वी भूमिका मांडत होती ती आत्ता इतर राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारं स्वीकारतायत, त्यामुळे आम्हाला तिथे अडथळा नाही. त्यामुळे मराठी माणूस हा आमच्या समोरचा केंद्रबिंदू असेल. मुंबईचे जे प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरेचा जो प्रश्न आहे, आता आरे कारशेडचं काय होणार? कारण शिवसेनेने जे वचन दिलं होतं की आरे हे जंगल म्हणूनच आम्ही अबाधित ठेवू. आत्ता सरकारची पहिली कॅबिनेट काल झाली, ती अगदी छोटी कॅबिनेट होती आणि त्याच्यात जे काही महत्वाचं शेतीचा प्रश्न आहे त्याला हात घातलाय. 2 दिवसात त्याचा निर्णय होईल. आता जे जी प्रश्न आहेत ते समोर घेऊन आमचं मंत्रिमंडळ त्याच्यावर उचित निर्णय करणार आणि त्याच्यात आम्हाला आम्ही विसरलेलो नाही,
आम्ही जनतेला काय काय आश्वासनं दिली आहेत, कोणत्या प्रश्नांवर कोणते तोडगे आम्ही सुचवलेत ते अंमलात आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. अरे अबाधित राहणार सगळ्या गोष्टी ज्या कबूल केलेल्या आहेत त्याच्यापासून शिवसेना हटणार नाही, मी एवढं सांगतो. कॅमेरामन कृष्णा खापरेसह मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई.